या पडची गाण्याने जरा चांगलंच कामाला लावलं. कोकणात वाहतो झुळझुळ जरा. गुड मॉर्निंग, सकाळ झाली आहे आणि आज आहे वाडीतल्या पूजेचा दिवस. ओके, तर मागे तुम्ही बघू शकता त्याच्यात तयारी चालू आहे. काल तुम्ही बघितल्यात आपण ते बांबू वगैरे वरती बांधत होतो, तर आता वरती बघा मस्तपैकी शेड बनवून झालेली आहे. वरती बघा ताडपत्री लावली आहे, बाजूला चादरी वगैरे बांधल्यात, तर एकदम मस्तपैकी असं प्रोटेक्शन केलेलं आहे. जेवढं होईल ना तेवढं उन्हापासून संरक्षण केलेलं आहे. पण हा सध्याचं वातावरण असं आहे ना की कधीही पाऊस होऊ शकतो, कारण एवढं दमट आणि ह्युमिड आहे ना. तुम्ही बघू शकता मी जस्ट आंघोळ करून आलो आहे तरी सुद्धा एवढा घाम फुटलेला आहे. तर पावसाची शक्यता आहे, पाऊस पडला तर सगळी गडबडच आहे. सो आज पाऊस नको पडू दे, म्हणजे पडला ना तरी जेव्हा पूजेच्या वेळी तरी नको पडू दे. ऑलमोस्ट सगळी तयारी चालू आहे, भटजी पण आल्यात आणि आता लाईट कनेक्शनचं काम चालू आहे, म्युझिक सिस्टीम गावची. आणि बघा आता पूजेची तयारी चालू आहे, तिकडं तेल लावून घेतलं आहे, हळद, कुंकू, विड्याची पानं, नारळ, तांदूळ. आणि आता पूजा चालू झाली आहे. श्री लक्ष्मी नारायण कुलदेवतेच आणि ग्रामदेवतेच एक गणित करून त्यांच्या ज्या काय मनातल्या इच्छा आकांक्षा असतील त्या ते तू पूर्ण कर. इथपासून मुंबईची परदेशात माणसं त्यांना सुखी ठेव. जे काय उद्योगधंदा व्यवसाय नोकरी शेती करतायत त्याला शहरात सव्वाशे याची खात्री पटव. त्यांच्या मागे जर काय किरीवारी क्लेश पीडा दुःख आजारपण जर लागलं असेल ते दूर करून टाक. प्रयत्न करत जर काय चुकी घडत असेल तर ती तू पायाखाली घाल. त्याच पद्धतीत आज संध्या दुपारी जे सत्यनारायण पूजा आयोजित केलेली आहे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल याची खात्री पटवून दे आणि अशीच सेवा चाकरी करून आनंदी आनंद ठेवीन. प्रदक्षिणा प्रदक्षिणे पदे पदे महागणपती देवताय नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. कोणाला तर हार असता काय करणार आहे म्हणजे. ओके, मग हे चिरे टाकले असते मग हा आता वाईड अप होणार अजून की. हा म्हणजे हा पकडून चला आता तरी हाय त्याच कंडिशन मध्ये चालणार. हाय जेवढा हाय तेवढाच चालणार. पण नंतर ना ग्रामपंचायत आपल्याला ना नाही म्हटलं तरी वाढून देणार थोडा. ओके, आणि इकडे समोर झाडावरती चाफा बघा आणि आंबे पण लागलेले आहेत मस्तपैकी कापूसचे. आणि कुठलं कसं झाड आहे हे? आपण भेरडा माड म्हणतो ना आपण तो. अच्छा, हा भेरडा माड आहे का तो? अच्छा बघा, भेरडा माड. ओके, भरपूर प्रसिद्ध आहे आणि चिरे पडलेले आहेत. आय होप सो असा रस्ता जाईल आता तिथपर्यंत गेटपर्यंत. म्हणजे गाडी काय डायरेक्ट घराजवळ जाईल, इकडून बेटर आहे थोडं. आणि पूर्वी ना मी इकडे यायचो ना तेव्हा प्रचंड घाबरायचो, कारण ही जी झाडं होती ना ती बघा केवढी मोठमोठी झाडं आहेत. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये तर इथे ना पूर्ण जंगल माजतं. आता तर बघा हे कापून ठेवलेलं आहे, जाळून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मोकळं मोकळं वाटतं, पण पावसाळ्यामध्ये तर एकदम भीतीदायक वाटतं. मला नेहमीच इथून पास होताना ना नेहमी भरपूर भीती वाटायची. सो मिठभाव बाजारात आलेलो कारण बँकेचं थोडी कामं होती, कारण आपलं प्रगत ॲग्रोचं जे अकाउंट आहे ना तिकडे मिठभावच्या ब्रांचमध्येच आहे बँक ऑफ इंडियामध्ये. आणि कामं सगळी फटाफट झाली. सो थम्स अप टू स्टाफ. ओके, 10 out of 10. आपण एक्सपेक्ट नाही करत नॅशनलाइज बँकेमध्ये एवढी फटाफट कामं होणं, पण मिठभावच्या ब्रांचमध्ये तर होतं त्याला, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि आज रामेश्वराच्या मंदिरामध्ये पण पूजा आहे. ओके, वार्षिक महोत्सव आहे. तर या जरा देवळात जाऊया आणि रामेश्वराच्या पाया पडूया. आज मला तर काय प्रसाद जेवताना येणार, कारण माझा उपवास आहे, कारण मी संध्याकाळी पूजेला बसतो आहे म्हणून. पण एक छोटंसं काम पण आहे तहसीलदार ऑफिसमध्ये. हे गावाला की असंच असतं, कामं संपत नाहीत, छोटी 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 कामं पेंडिंग राहतात आणि मग ती आल्यावरती एकदम फटाक्कन सगळी करावी लागतात. आणि आलो तर रामेश्वराच्या मंदिरामध्ये आपलं ग्रामदैवत. आणि आता मंदिरात आलो आहे रामेश्वराच्या, या पाया पडून घेऊया. रामेश्वर हे मिठभाव, कातवण, तांबाटे तिन्ही गावांचं ग्रामदैवत. बघा एकदम जेवण आहात गावाला आलं ना मे महिन्यामध्ये की येत होतं तुम्ही. जेवणामध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात, तिकडे तुमचं अर्धा जेवण होतं. आता आज माझा उपवास आहे म्हणून मी जेवत नाही, पण पप्पा काका वगैरे छान तिकडेच जेवलं आहे. आणि रात्री परत पूजेचं जेवायचं आपल्याला. आणि आता वाजल्यात संध्याकाळचे 4. ओके, आणि आता मी असं रेडी झालो आहे, कारण आता जसं मी तुम्हाला बोललो वाडीमध्ये पूजा आहे आणि आज मी आणि प्रेरणा पूजेला बसणार आहोत. तर प्रेरणा तर रेडी होते आहे. ओके, पण आत्ता पण बऱ्यापैकी मळप आहे, नशीब कडक ऊन नाही आहे, पण ह्युमिडिटी खूप जास्त आहे, दमटपणा, आणि त्याच्यामुळे नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत. ओके, आतून ऑलरेडी भिजलेलो आहे आणि तिकडे पूजेच्या तिकडे तर अजून भिजायला होणार आहे. आणि इकडे प्रेरणा आली आहे. साडी प्रेरणा कुठून घेतलेली? केरळ. केरळ
आता देखायची कमेंट आलेली प्रेरणाचं साडी कलेक्शन आवडतं तर ही साडी कोणाची चॉईस ने घेतलेली केरला साडीज ना खरं सांगू तर खूप मोठ्या असतात म्हणजे बघ आपल्या नॉर्मल साडीजला एवढा प्लीट्स म्हणजे येत नाहीत युजली पण केरला साडीजला बघा किती छान येतात प्लीट्स एकदम आणि व्यवस्थित आणि याच्यासाठी प्रगतने ऑफकोर्स मदत केली चला जाऊया आणि बघा त्या पूजेची तयारी जय्या चालू आहे इथे मकर पण बांधून होत आहे स्टॉमे आलाय तिकडे म्हणून तिकडे बज्जे काका बघा प्रसाद बनवतात आणि या झाडावरती एवढे आंबे आहेत पण आम्ही 15 तारखेला निघणार आहोत तर विचार करा जवळजवळ 4-5 पेटे आंबे तर आरामात असतील एवढ्याशा झाडावरतीच पण हे खूप उशिरा रेडी होतील मला वाटतं 24-25 तारखे उजाडेल पण तोपर्यंत आम्ही मुंबईत असतो आणि आता जरा हा प्राण्याची ओटी भरतात पूजेच्या आधी इथे रुपेशची वाईफ आली आहे रुपेशला तर तुम्ही बऱ्याच वेळात ब्लॉगमध्ये बघितला रुपेशच्या वाईफला पण बघून घ्या तेरा लक्षात ठेवा बघा इकडे आता आपलं रात्रीचं जेवण बनतं इकडे भात होता इकडे चवळी आहे दुपट डाळ आहे कृष्णा बसला आहे तर इथे जेवण चालू आहे मस्त पैकी आणि आता वेळ झाली ती पूजेला बसायची तर या बसूया आता वेळ झाली ती पूजेची सो भैया पडजी काकांनी जरा चांगलंच कामाला लावलं तर त्यांनी आता मस्तपैकी नारळ आणि विडा दिलेला नारळ आणि विडा आमच्या मोठ्या घरात ठेवला विडा मोठ्या घरात ठेवला नारळ पप्पांकडे दिला आणि सगळ्यांच्या पाया पडत चाललो आता सो गावचं सत्यनारायणाची पूजा मुंबईला वेगळी असते जरा स्वतः सगळ्यांच्या पाया पडून झालेलं आहे आता या जरा परत पूजेला जाऊया जय देवा महाराजा श्री स्वामी समर्थ सत्यनारायण महाराजा सालाबादा प्रमाणे आज जे प्रगत लोके कुटुंबीय यांनी जे आज सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे त्या कार्यामध्ये आज रामेश्वर रवळनाथ आणि गजबादेवी आज तुम्हाला जे मानाप्रमाणे भरलं फळ ठेवलंय त्याच्यावर तुम्ही राजीव आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडेल याची खात्री पटवून द्या कळत न कळत जर काय चुकी घडलेली असेल तर ती तिथं पायाखाली घालतूच आणि त्यांच्या कुलदेवतेचं एक गणित करून त्यांच्या ज्या काय मनातल्या इच्छा आकांक्षा असतील त्या ते तिथं पूर्ण कर इथपासून मुंबईची परदेशात माणसं त्यांना सुखी ठेव जे काय उद्योगधंदा व्यवसाय नोकरी शेती करतायत त्याला शहरात सव्वा शेर मिळेल याची खात्री पटाव रोगराईपासून मुक्त कर केलेल्या कर्तृत्वाला यश मिळवून दे आणि याची सेवा चाकरी करून आनंदी आनंद ठेव ब्रह्मा विष्णु महेश्वरम सरस्वती प्राणमाधी सर्व कार्यार्थ सिद्ध अभिचितार्थ सिद्धार्थम पूजितो ये सुरा सुरे सर्व विघ्नहरतस्मै गणाधिपतये सर्वे धर्म कार्य सूत्रे त्रिभुवनेश्वरा देवाधिदत्तु न सिद्धि ब्रह्मेश अजनर्दन श्रीमन्मागणाधिपतये नमः स्मरणं च करिष्ये श्रीमन्मागणाधिपतये नमः आवानसने आसनसने अक्षतां समर्पयामि श्रीमन्मागणाधिपतये नमः श्री गणेशाय महापुष्पदंत वाचा महिना पारंते परंदिशो यदसदृशे सुतिर ब्रह्मादी नाम पितदवसन्ना स्वयग्राम अथा वाच सर्वसमति परिणामा वधिग्रहण ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिग्राम याचं नाव म्हणजे काय गाठ नाही सुटली की दुसरं घेता येईल हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रुपेश रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी कोकणात वाहतो झुळझुळ जरा प्रगतरावांच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एकच आमच्याकडे सुद्धा सत्यनारायणाची पूजा झाली आता वेळ झाली ती आरतीची आणि त्या वेळ झाली ती जेवणाची परत इथं डाळ भात उसळ लोणचं श्रीखंड आणि तिकडे पापड असं तुम्हाला थोडं एडिटिंग चालू होतं आणि बाहेर आलो आणि बाहेर बघा
पाऊस द्यायला सुरुवात झाली. मी जसं मी तुम्हाला बोललो ना की बऱ्यापैकी मळब होती, त्याच्यामुळे आता जरा पटापट कपडे काढले आहेत. ओके, आणि आता तोपर्यंत इकडे भजनी मंडळी पण आलेली आहेत, तर या जरा आता पूजेच्या तिकडे जाऊया भजन ऐकायला. प्रसाद देण्याचं काम चिल्लर पार्टी खूप चांगल्या पद्धतीने करते आहे. त्यांना याच्याबद्दल उद्या आईस्क्रीम मिळणार आहे. नक्की कोणतं आईस्क्रीम पाहिजे? ते कपवालंच पाहिजे, बटरस्कॉच वाला. चॉकलेट नाही पाहिजे कोणाला? बटरस्कॉच. सगळ्यांना बटरस्कॉचच पाहिजे. ओके ठीक आहे, सगळ्यांना बटरस्कॉच कप. ओके डन. शुभ सकाळी. आणि आता वेळ झाली आहे ती सकाळच्या उत्तर पूजेची. ओके, तर मीच काल पूजा केलेली, त्यामुळे उत्तर पूजेला चाललो आहे. सो या कारणाने मी या लवकर उठलो आहे, कारण जनरल मी रात्री 2 वाजता झोपतो, एडिट वगैरे करायला वेळ लागतो. आणि जेव्हा उठतो ना तेव्हा ऑलरेडी उजाडलेला असतं, 9-3 वाजता. तर आज सकाळी सकाळी 7:45 उठलो आहे. आणि तर या पूजा करून घेऊया. आणि आपली पूजा उत्तर पूजा करून घेतो. पूजा तर झालेली आहे आणि आता बॅक टू वर्क, म्हणजे एडिटिंग करायला सुरुवात केलेली आहे. कारण आज आपण निघतो आहे ना, तर ते सावंतवाडीला जायला वाया मालवण आणि कुडाळ. मालवणमध्ये पण बरीच कामं आहेत, कुडाळमध्ये पण कामं आहेत. आणि उद्या तर आपण वेंगुर्ल्याला पण जाणार आहोत, परत मालवणला येणार आहोत. तो बऱ्यापैकी प्रवास आहे 2 दिवसामध्ये. पण आता फटाफट एडिटिंग संपवतो, व्हिडिओज अपलोड करतो आजचा आणि उद्याचा, सो दॅट मी ट्रॅव्हलिंग करायला मोका. आणि थँक्स लॉट वन्स अगेन प्रेरणाच्या पण चॅनलची 3,000 सबस्क्रायबर झाले आहेत. आणि बऱ्यापैकी म्हणजे 3,500 वॉच टाईम झाला आहे, 4,000 लागतो मोनेटायझेशन अप्लाय करायला. मोस्ट प्रॉब्ली तो आज होऊन जाईल. सो थँक्यू अगेन. आणि जर तुम्ही आतापर्यंत प्रेरणाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि प्रेरणा पण थोडा सपोर्ट करू शकतात. सो तिला पण भरपूर मजा येते कॉन्टेंट क्रिएशन करायला, तर ती पण आता व्हिडिओ बनवणार आहे सावंतवाडीला गेल्यावरती. तर आता तरी मी फटाफट काम संपवतो, ब्रेकफास्ट करतो आणि सावंतवाडीला जायला निघूया. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.